गोकर्धन शहरात संत शिरोमणी नरहरी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये महिला व पुरुषांनी फुगड्या खेळून मिरवणुकीमध्ये रंगत आणली। यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आदी मान्यवरांनी संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले। तसेच भोकरदन तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर हरिभक्त पारायण संतोष महाराज आडवणे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर व सुधाकर दानवे यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचं सगळं श्रेय मी आज या भोकरदन जाफराबाद तालुक्यातील ज्या संघटना असतील, दारागिरी संघटना असतील, सराफ संघटना असतील, स्वर्णकार संघटना असतील, त्यांना मी देतो। कारण आज भोकरदनच्या कारागिरी संघटनेनं आणि जाफराबादच्या काही लोकांनी एवढं मोठं कार्य केलं की आज सकाळपासून 7 वाजेपासून ते आतापर्यंत जे परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यासाठी आपण सर्वांनी एकदा त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। आज नरहरी महाराजची जयंती जी आहे तर ती जवळपास 6 ते 7 वर्षापासून कायम चालू आहे आणि या जयंतीच्या सगळ्यांचे प्रोत्साहन माझी जी समाजातली यशस्वी मंडळी आहे व्यवसायामध्ये आणि जी सामाजिक काम करते त्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळं आज या भोकरदन शहरामध्ये हे जे वलय आपल्याला दिसतं त्याचं प्रतीक हे आहे स्थापन केली की ज्यामध्ये हे होतं की चला आपल्या समाजातले जे उत्करू कारागीर आहेत, उत्करू उद्योजक आहेत, त्यांना थोडंसं काहीतरी आर्थिक सहाय्य मिळावं, कोणीतरी त्यांना ओळख पोहोचावं त्यांची। आणि माधुसाहेब राजभोग, अमृतरावजी देशमुख, हुकुमसाहेब सुंडावर, राजू मामा खुने, विनायकरावजी विसपुते, डॉक्टर विसपुते साहेब, सोरमारे महाराज, कृष्णासाहेब हिवरकर, आपण सकाळपासून असणाऱ्या या जयंतीच्या निमित्ताने पूर्ण शहरभर आपण पदयात्रा काढलेली आहे। पदयात्रा काढून आल्याच्या नंतर इथं गुणवंताचा सत्कार आणि सर्वात महत्त्वाचा असणारं ज्याच्यासाठी आपण आलेलो आहोत त्यांचं असणारं प्रवचन या माध्यमातून ऐकण्याची आपली पूर्णतः मानसिकता आहे। परंतु कोणीतरी कार्यक्रमाला आल्याच्या नंतर पाहुणा म्हणून 2 मिनिटं बोलल्याशिवाय राहत नाही आणि आमचं बोलणं झाल्याशिवाय महाराजांचं बोलणं होणार नाही याची सुद्धा मला जाणीव आहे। म्हणून मी आपल्यात आणि महाराजांमध्ये अधिकचा वेळ घेणार नाही, 1-3 मिनिटातच माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। खरं म्हणजे मी अचानक आलेला पाहुणा आहे। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंह बौरे, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंडे, सुधाकर दानवे, ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर, उद्योजक अमृत देशमुख, दामोदर विसपुते, व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादूसिंग राजपूत, विजय बिनोरकर यांच्यासह भोकरदन जाफराबाद तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदर्शन बातम्यांसाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।